अतिशय सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी दिलं आहे. फक्त याच्यामध्ये एक भाग आपला थोडासा सुटलेला आहे, कदाचित आपण त्याची काळजी घेतली असेल. जलमार्गाने जी काही या ठिकाणी वाहतूक येते, लोक येतात, या संदर्भातला उल्लेख यात झाला नाही. JNPT सारखं एक महत्त्वाचं पोर्ट आपल्याकडे आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेरचा माल देखील त्या ठिकाणी येतो. अनेक वेळा जे काही बाधित देश आहेत, या बाधित देशातले जे पुरवठादार आहेत, ते अन्य देशाच्या मार्गाने देखील माल आपल्याकडे पाठवतात. त्यामुळे JNPT सारख्या पोर्ट किंवा जिथे जलवाहतुकीतून आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात क्रूज तयार झालेले आहेत, अशा या सगळ्या व्हल्नरेबल जे काही पॉईंट्स आहेत, या ठिकाणचं स्क्रीनिंग हे करण्याच्या दृष्टीनं आपण काही त्याची काळजी घेतली आहे का, किंवा त्या संदर्भात आपण ॲडिशनल काही काळजी घेणार आहात? अध्यक्ष मध्ये ज्या पद्धतीनं जवळजवळ आपल्या एअरपोर्ट्सवर जशी स्क्रीनिंग अध्यक्ष मध्ये सुरू आहे, आणि आत्तापर्यंत मी माहिती म्हणून सांगेल की 61,939 आत्तापर्यंतच्या पॅसेंजर्सला स्क्रीनिंग करण्याचं काम अध्यक्ष मध्ये केलंय, आणि नुसते चायनाच नाही तर जवळजवळ 12 देशातून आलेल्या सगळ्या पॅसेंजर्सचं स्क्रीनिंग करण्याचं काम अध्यक्ष मध्ये केलं जात आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं एअरपोर्टवर स्क्रीनिंग केलं जातं अध्यक्ष मोदी, आणि 12 देशांच्या हद्दीपर्यंत स्क्रीनिंग केलं जातं, तसंच सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जसं सांगितलं तसं पोर्ट्सवर सुद्धा अध्यक्ष मोदी स्क्रीनिंग करण्याची व्यवस्था पूर्णपणे आपण राज्य शासनाने केलेली आहे.